नवघर जुना तलाव येथे आहोत. माझ्या पाठीमागे पाहू शकता तलाव आहे. या तलावामध्ये जवळजवळ 6 ते 7 दिवसापासून मासे मरत आहेत आणि मासे सका पहाटे वरती येतात तेव्हा जाणीव होते की ते मासे मरत आहेत. परंतु प्रश्न असं निर्माण होतं की मासे अचानक मरण्याचं कारण काय आहे. जवळजवळ 6 ते 7 दिवस झाले आहे परंतु प्रशासन इथे फिरून देखील पाहिलं नव्हतं. पण आता स्थानिकाने कुठेतरी आवाज उचलल्यानंतरला आज प्रशासनाचे कर्मचारी येऊन इथे मासे उचलण्याचं मासे पाळणं काढण्याचं काम सुरू आहे. हे सो ठीक आहे परंतु प्रश्न निर्माण होतो आहे की या तलावामध्ये असा कोणता प्रकार घडला, असं काय घडलं की अचानक मासे मृत्युमुखी पडत आहेत. याच प्रकारानंतर या तलावाची आम्ही पूर्णपणे पाहणी केली असता या तलावामध्ये पहाटे जॉगिंगसाठी किंवा वॉक करण्यासाठी इथले काही रहिवासी येत असतात. परंतु या रहिवाशांना जॉग किंवा वॉक करताना जर का शौचालयाला जायचं असेल तर इथे शौचालय बांधलेलं तिथे पाहू शकतो आपण. इथे 2 शौचालय आहेत परंतु या शौचालयाची परिस्थिती फार बिकट आहे. मी विनंती करतो की कॅमेरामध्ये हे दाखवायला. ही शौचालय आपण पाहू शकता. ही शौचालय पूर्णपणे बिना कामाची आहेत. या शौचालयाचं काम अद्यापही झालेलं नाही आहे. मग नागरिकांनी जर वॉक करण्यासाठी इथे येत असतील, पाणीकाली त्यांची सुविधा केली असेल तर मग शौचालयाला जाणार कुठे हे देखील प्रश्न निर्माण होतं. त्याचबरोबर त्या साईडला जे लहान मुलांना खेळण्यासाठी जे सामग्री आहे ते सामग्रीसुद्धा तिथली तोडफोड झालेली आहे. तिथले जे झुले आहेत किंवा जे लहान मुलांना खेळण्याची सामग्री पूर्णपणे तुटलेली आहेत. तिथे पाणी देखील साचतं, खड्डे साचलेले आहेत. परंतु पालिका प्रशासनाचा किंवा वनविभागातील प्रशासनाचा इथे कोणताही लक्ष नाही आहे. त्यामुळे आता कुठे ना कुठे सर्वसामान्य नागरिक हा आवाज उचलायला लागला आहे. आपल्यासोबत काही मनसेचे पदाधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याकडून बातचीत करून घेऊया की नेमका प्रकार काय आहे. नमस्कार, मी अनिल रानावडे, महाराष्ट्र निर्माण सेना शहर सचिव मीरा भाईंदर. काल आपल्या ह्या प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये मनसेच्या कार्यालयामध्ये येथील काही स्थानिक नागरिक येऊन तक्रार दिली. तक्रार अशी होती की ह्या तलावामध्ये जवळजवळ 8 दिवसापासून इथे मासे रोज मरत आहेत. आणि इथला तुम्ही आता बघत असाल की एवढा दुर्गंधी वास येतो, इथल्या नागरिकांना बराच त्रास होतो, ह्या गोष्टीचा भरपूर सहन होत आहे. मला एक तुम्हाला सांगू इच्छितो की इथले प्रतिनिधी बोला किंवा वनविभागाचे अधिकारी बोला किंवा इथले टेंडरवाले कोण असतील किंवा इथले सुपरवायझर असतील, कोण काम करणार असेल, अतिशय दुर्लक्ष आहे हे समोरासमोर दिसतं आहे. मी आताच वनविभागाचे अधिकारी मेश्राम साहेब यांच्याशी मी संपर्क साधला, त्यांना सांगितलं की बाबा हे असं ह्या ठिकाणी तलावामध्ये बरेच मासे मेले आहेत, लोकांना त्रास होतो आहे. तर ते बोलले की दुपारी येऊन मी चेक करतो. त्यांना मी सांगितलं की बाबा हे पाणी तुम्ही घेऊन जा आणि टेस्टिंग करा की मासे कशामुळे मरत आहेत. ते बोलले ठीक आहे, दुपारी येतो मी मरतो एक चेक करून करतो. तुम्ही बघत असाल ह्या ठिकाणी बघितलात की तुम्ही ह्या इथे ह्या तलावामध्ये सकाळी आणि संध्याकाळी रोज इथे नागरिक, ज्येष्ठ नागरिक बोला किंवा सकाळी लेडीज बोला किंवा लहान मुलं बोला, रोज येतात इथे. परंतु मी इथे चालायला सकाळी वॉकिंग करायला असतात पण बघितलात तर तुम्ही इथे शौचालय बघितलात, शौचालय अजिबात ह्या ठिकाणी नाही. जर का कोण वॉकिंग करत येत असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांना इथे काही आहेच नाही आहे. तुम्ही लहान मुलांचे खेळणं बघितलं तर खेळणी सगळी तुटलेली आहेत. पाठीमागे त्या साईडला बघितलं मोठे इथे वास्तू बांधून ठेवले पण तिथे तो दारूचा अड्डाच बनलेला आहे. तिथे काही नाही आहे. तर हे एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा जर का तिथे त्याची व्यवस्था होत नसेल तर पैसे खर्च करायचे कारण काय? आपलाच टॅक्स आहे, आपल्या टॅक्समधून सगळं हे इथे होतं आहे, तर त्याचा दुरुपयोग होतो इथे. हे तुमच्या माध्यमात मी सांगू इच्छितो इथल्या लोकांना, फक्त इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांना फक्त टेंडर कसं भरायचं, टेंडरमधले कसं 2%, 3%, 5% सुटतील हेच बघतायत. परंतु नागरिकांच्या बाजूने जे काही नागरिकांना जे आरोग्य व्यवस्था द्यायला पाहिजे, नागरिकांची जी सुव्यवस्था करायला पाहिजे, हे त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष आहे. कारण ते बघत नाही आहेत. तुम्ही हे जिवंत उदाहरण आहे. इथे बरेचसे लोक ह्या ठिकाणी येतात परंतु तुम्ही बघितलं ते इथे काहीच म्हणजे लोकांना काही सुविधाच नाही आहे. नक्कीच, परंतु इथे जवळजवळ 4 नगरसेवक स्थानिक प्रशासन आहे, पालिका प्रशासन, वनविभागाचे अधिकारी यांचं काहीच लक्ष नाही का? किंवा मग ह्या लोकांनी हे जर शासन नगरसेवक प्रशासन असताना देखील ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचं? आता तुम्हीच बघा, जर इथे 4 नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि शिवसेना असताना पण सुद्धा ह्या जर ह्या ठिकाणी अशी जर व्यवस्था इथे होत असेल तर मोठं दुर्भाग्यच आहे. कारण आज आपल्या मनसेच्या कार्यालयामध्ये इथले स्थानिक लोक येत आहेत आणि तक्रार घेऊन येत आहेत. कारण की 2 वर्षापासून बघताय मनसे फक्त आपल्या रस्त्यावरून काम करतोय. कोरोना काळामध्ये लोकांना हे ज्या ज्या लोकांना गरज पडते मनसे उभं राहत आहे, त्या अनुषंगाने लोकांकडे आता बऱ्याच मनसेकडे अपेक्षा आहेत.
आणि त्यामार्फत आज लोक आपल्या आपल्याकडे येत आहेत आणि मनसेकडे तक्रार करत आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही येऊन सर्व आमचे मनसे पदाधिकारी येऊन कालपासून आम्ही संध्याकाळपासून इथे आलो आहे आणि सगळे जेवढे वन विभागाचे काही अधिकारी आहेत त्यांना इथे बोलवतो आहे, कामगार आहेत त्यांना बोलवतो आहे, हे सगळं साफसाफी आम्ही करून देतो आहे. आमची सोसायटी बाजूलाच लागून आहे सरदार सरोवर, तिथे आम्हाला या वासाने खूप त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही मग मनसे कार्यालयात फोन करून त्यांना सगळं तक्रार आम्ही त्यांच्याकडे दिली. त्याप्रमाणे ते ताबडतोब इथे आले आणि ते कालपासून ते इथे सगळं लक्ष देत आहे. तर नक्कीच जुना तलाव या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मनसेचे पदाधिकारी यांच्याकडे काल तक्रार केल्यानंतरला काल संध्याकाळी आणि आज सकाळी देखील इथे पदाधिकारी अनिल रानावडे आणि त्यांची पूर्ण टीम इथे आल्यानंतरला वन विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली, त्यांना फोनमध्ये संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं की दुपारी येऊन इथे पाहणी करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद सावंतसह निरोषण कांबळे 24 महाराष्ट्रासाठी बाईंगर.